हॅलो फ्रेंड्स, एक तुम्हाला महत्वाचा व्हिडिओ आज देतोय मी आणि हा व्हिडिओ तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकतं. याच्यामध्ये काही अगदी विशेष व्यक्तिमत्वांसह तुमचं भेट होणार आहे आणि हे तुम्हाला एक टीप देणार आहे, 100 वर्ष कसं जगायचं. सगळ्यात पहिले एकदा सगळ्यांची भेट घ्या, मी सगळ्यांकडे एक व्हिडिओ करतो. नमस्कार. हाय. बस इतक्या हळू, थोडंच जोरात. हॅलो. आता मी एकेकाकडे घेऊन जाईल तुम्हाला आणि त्यांच्यासोबत बोलूया. इथे सर्व 70+ आहेत, 80+ आहेत आणि अजूनही ते मला वाटते 50-60 वर्ष तर अगदी आरामात काढू शकतात. सगळे पिकनिकला आलेले आहे तर हे सगळे तुम्हाला टिप्स देतील की 100 वर्ष कसं जगायचं. तुम्हाला फक्त एक करायचं आहे, नाव सांगायचं आपलं आणि तुमचा मेसेज काय लोकांसाठी तो द्यायचा. ठीक आहे, सगळ्यात पहिले तुमच्याकडे. हा, आणि वय सांगायचं. माझं नाव रमेश जोशी. मी 81 वर्ष चालू आहे आत्महत्या. आणि आता मेसेज मला देता येणार नाही कारण लहानपणापासून मला बोलायची सवय नाही आहे. म्हणजे तरी पण समजा 81 वर्ष तुम्ही इतके फिट आहात आणि अजून 20 वर्ष समोर काढायचे आहे तर एक मेसेज काय राहील, काय मेसेज द्याल तुम्ही या जनरेशनला? तुम्ही सकस अन्न रखा, नंतर रेग्युलर व्यायाम करा. म्हणजे इव्हन म्हणजे व्यायाम म्हणजे तुम्ही रोज व्यायाम करता? मी वॉकिंग करतो. अरे वा, छान. स्विमिंग करतो, म्हणजे जेव्हा स्विमिंग नसेल तेव्हा वॉकला जातो. म्हणजे तुमचं जर रेग्युलर असेल तर तुमच्या कॅलरीज त्याच्यामध्ये बर्न होतील. म्हणजे तुम्हाला याचा फिटनेस मेंटेन राहतं. हा, फिटनेस मेंटेन. तर हे असं किती वर्षापासून करता तुम्ही रेग्युलर? मी रिटायर झाल्यापासून, म्हणजे त्याच्या आधीपासून करत होतो. करत होतो पण जास्ती वेळ मिळायला लागला रिटायर झाल्यानंतर. म्हणजे तुम्ही आधीपासून काळजी घेतली. हा, बढिया, धन्यवाद. नमस्कार. अरे, माझं नाव विचारत आहे. हो, मी माझं नाव जयंत कोलटकर. काय बात. 68 years old. जस्ट 68? जस्ट 68. ओके. 32 टू गो. सो व्हाट इज द मेसेज? एवढे कशाला घाबरताय? काय झालं? मला काय नाही झालं, तेव्हा काय दिलं ते मी घेतलं. म्हणजे काय काय झालं? मग मला काय बीपी आहे? मग डायबिटीज नाही ना? नाही. आणखी काय आहे? काही नाही, कॅन्सर झालाय. हा, कॅन्सर? अरे बापरे, शक्य नाही हो. काय सांगतो? खरं आहे, वस्तुस्थिती आहे. दाखवू का? हा बघ, माझा हा पाय. लुक ॲट दिस. ओहो, बापरे. आय हॅव अंडरगॉन सर्जरी. माझे खालचे सगळे दात काढलेले आहेत. प्री प्लांट ऑपरेशन असं त्याला म्हणतात, ऑपरेशनला. इथे पायाला मागच्या बाजूला दुसरं हाड असतं, ते कट केलं, त्याला इथे बोन म्हणून बसवलं. वरतून आणखी व्यवस्थित बरंच त्याला गुबगुबीत दिसावं मांजर म्हणून इकडचंच मांस काढलं आणि गाडी घातली. दिसता पण तुम्ही तशा छान गुबगुबीत, गोड दिसता तुम्ही. काय झालं? ऑपरेशन करून 5 वर्ष झाली. काय सांगतोय? खरं सांगतोय का? असं कसं काय? आनंदी राहा. हा सगळ्यात महत्वाचा, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही आनंदी राहा. स्वतःमध्ये जे नाही ते मिळवायचा प्रयत्न करू नका. जे आहे ना त्याच्यात आनंद माना. वा वा, छान. त्याच्यामध्ये आनंद मानला. आणखीन एक, दुसऱ्यांना दुःख देऊ नका. तुम्ही आनंदी राहा, दुसऱ्यांना आनंदी ठेवायचा प्रयत्न करा. लोक तुमच्याकडे बघून असतात, मग आपण त्यांच्याकडे बघून असायचं की काय बिघडतं? मस्त मजा करायची. एन्जॉय युअर लाईफ. डोंट वरी एट ऑल. बी ए पॉझिटिव्ह ऍटिट्यूड. लिव्ह 100 इयर्स मोर. 100 इयर्स मोर. अरे बढिया. म्हणून मी म्हटलं की मला इथे येऊन असं वाटतंय का, युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेतली मी. हॅपीनेस युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेतली आणि सगळं शिकायला मिळतंय मला. छान. चला आता तुमचा नंबर अजून राहिला. एक मिनिट, आणखी एक राहिला. हा, घ्या बोला. वन मोर स्मॉल थिंग. आय एम पॅरलाइज. अरे, हे स्मॉल थिंग? इट्स अ स्मॉल थिंग.
आय एम पॅरलाइज बट राईट फ्रॉम फर्स्ट डे आय हॅड डिसाइडेड नॉट टू यूज वॉकिंग स्टिक आय स्टार्टेड वॉकिंग ऑन माय ओन विथ फिजिओथेरपी हेल्प आय कुड वॉक आय कॅन डू एनिथिंग बट नॉट विदाउट स्टिक म्हणजे तुमचा व्हिडिओ मला वाटतं दाखवायच्या पहिले लिहावा लागेल कमजोर दिलवाले इसे ना देखे बढिया अमेझिंग अमेझिंग तुमचा मेसेज नाव सांगा वय सांगा आणि मेसेज सांगा माझं नाव लतिका विचारे वय आहे 65 वर्ष तसं बघायला गेलं तर माझं 2002 मध्ये हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे परत दोन तसंच मला ब्लड प्रेशर डायबिटिक आहे परत 2013 मध्ये ब्रेन मध्ये पाणी झालं होतं एवढं सगळं करूनही मी थंडणीत आहे असं मी म्हणते आणि मी एन्जॉय द लाईफ मी माझं पण तुम्ही सगळे टूरवर छान पिकनिकला आले घाबरून घरी नाही बसले अजिबात नाही आता बरं कर्दळी वन पण केलंय जसं इतर म्हणजे आतापर्यंत जवळजवळ 15 ते 20 ट्रीप पिकनिक मी केलेले असणार आणि परत फॉरेन टूर पण झालेली आहे दोन झालेले आहेत अजून एक युरोप करायची इच्छा आहे बघू पण आपण कुठेही जायला युरोप 100 वर्षानंतर करणार की आधीच करून घेता कधीही आधी झाली तरी चालेल त्याच्यानंतर झाली तरी अति उत्तम जोपर्यंत आपण फिट आहोत तोपर्यंत करणार जोपर्यंत आपण फिट आहो असं की फिट राहायचं शेवट नाही जोपर्यंत शेवटपर्यंत फिट राहायचं म्हणजे मी नायरमध्ये 37 इयर्स लॅब टेक्निशियन म्हणून काम केलेलं आहे त्याच्यानंतरही रिटायर होऊनही आता 5-6 वर्ष झाली तर माझ्या आणखीन जास्त हॉबीज आहेत की पुढे पुढे आपण जात राहतो बिलकुल हॉबीज माणसाला जिवंत ठेवतो असं मी ऐकलं होतं आज असं बघायला मिळतं सगळं छान धन्यवाद सांगायला तुम्ही सांगा परत सांगा या डेफिनेटली सी दिस इज गोइंग टू बी अ युनिव्हर्सिटी लाईक व्हिडिओ या यू ऍड फर्स्ट बरं तुम्ही मगाशी मी सांगितलं की रेग्युलरचा व्यायाम किंवा काय असेल त्यामुळे तुम्ही फिट राहू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला गायनाची किंवा वादनाची आवड असेल तर त्यात तुम्ही रमून जाऊ शकता आणि तुमचं दुःख काय असेल ते विसरू शकता म्हणजे हॉबी हवी हॉबी हवी छान तुम्हाला काही ऍड करायचंय वाय नॉट आय एन्जॉय playing playing play bridge yeah. I play carom great it's a brain which gives you instinct to go ahead every day to improve yourself overcoming your mistakes very good that's the great thing you have to do and you great. Can achieve it very easily there is no problem at all by enjoying life and being by happy enjoying life and being happy great great I will surely see I have been missing these so many things म्हणजे मी खूप सारं मिस केलं आतापर्यंत पण आता मी तुमच्यापासून शिकून नक्की अप्लाय करणार मी अलका लिमये व 68 फक्त 68 काही नाही त्याच्यामध्ये आम्ही फक्त व्यायाम मात्र रोज करतो आणि व्यायामामुळे जो एक फ्रेशनेस येतो तो आम्हाला दिवसभर पुरतो त्यामुळे नुसतं टीव्ही बघणं किंवा मोबाईल वर हे करत खेळणं ह्याच्यापेक्षा जर व्यायाम केला तर आयुष्य खूप महत्वाचा विषय घेतला आजकाल लोक टीव्ही जास्त बघतात ओपन एअर मध्ये खेळणं हा प्रकार मुलांचा बंद झालाय म्हणजे आजकाल असं असतं लोकांना विचारलं काय खेळतं म्हणजे फुटबॉल खेळतो किती वेळ थकत पर्यंत खेळतो म्हणजे बोट दुखत पर्यंत खेळतो म्हणजे ते मोबाईल वर खेळतो गेम बघणं आणि टीव्ही बघणं ह्याच्याशिवाय दुसरं आयुष्य नाही आणि त्यामुळे बाकीचं सगळं जे डिशेस किंवा जे काय तक्रारी आहेत त्या निर्माण होतात म्हणजे तुमचा मेसेज आहे की टीव्ही पासून दूर राहा टीव्ही आणि मोबाईल सुद्धा म्हणजे जेवढी गरज आहे तेवढाच त्याचा वापर व्हावा सध्या वापर करू ना मी म्हणजे व्हिडिओ घेतपर्यंत गरज आहे चांगला उपयोग आहे हा हा त्याचा चांगला उपयोग आहे तेवढ्या पुरताच वापरावा असं अगदी बरोबर मी पण माझ्या सेमिनारमध्ये बऱ्याचदा हेच सांगतो की तुमचा जसं गुगल ऍप एक उदाहरण गुगलचा सगळे लोक गैरवापर करतात त्याचा योग्य वापर केला तर गुगल छान आहे पण आपण योग्य वापर त्यामुळे आता लोकांची मेमरी कमी व्हायला लागली पाढे येत नाहीत पाढे कशाला आपला स्वतःचा नंबर लक्षात राहत नाही बाजूला राहत नाही हजबंड वाईफ राहत नाही कोणाचा होत ना त्याच्यामध्ये बरोबर निष्क्रिय मानव म्हणतात तसा आता तो हळूहळू व्हायला लागेल असं वाटायला निष्क्रिय मानव
मोठा शब्द दिला म्हणते जे ऐकत असतील त्यांना भीती वाटायला लागली. म्हणूनच त्याला इडियट बॉक्स म्हणतात टीव्हीला, की माणसाचा इडियट कसा बनवायचं ते त्याला बरोबर माहिती वाटते. हल्लीची पिढी ती बघून ना भीती वाटते की यांचं पुढे काय होणार. बरोबर. चला आता तुमच्याकडे हॉबी सिंगिंग. हा तुमची हॉबी सांगा, तुमची हॉबी काय सांगा सांगा. बिलकुल क्लासिकल म्युझिक पीएचडी पर्यंत केलं. क्लासिकल म्युझिक पीएचडी पर्यंत लखनौ युनिव्हर्सिटीत ना मी केलं ते. मग आता तुम्ही आणि पुणे युनिव्हर्सिटीचं एमए विथ इकॉनॉमिक्स. पण आपल्या या भारतीय पद्धतीप्रमाणे नंतरच्या घरातल्या जबाबदाऱ्या जास्त आणि माझ्या ज्या हॉबीज आहेत त्याची आवड कोणाला नाही, त्यामुळे मला ते बंद करावं लागलं. बंद करताना खूप त्रास झाला कारण मी जवळजवळ 22 वर्ष गाणं शिकले. बरं, आता गाण्याला कोणत्या स्वरूपात बघतो? आता मी गाणं फक्त ऐकण्याचं काम करते. ते कोणतं ऐकता? क्लासिकल. क्लासिकल की आता बॉलिवूडचे नवीन फेविकॉल वगैरे नाही ऐकत? क्लासिकल आहे माझ्यापाशी रेकॉर्डिंग. म्हणजे बघा सगळे आता मला सगळ्यांनी हॉबीला खूप महत्व दिलं आहे की नाही, म्हणजे हॉबी पाहिजे असते. पण म्हणजे गायच्या ऐवजी हिअरिंगची मी हॉबी. चालेल ना, पण म्युझिक तुमच्या कानाला वेगळं सुदिंग देतं आहे की नाही, आणि तुम्ही म्युझिक पण सुदिंग ऐकता. जेव्हा बेचैनी येते त्यावेळेला मी क्लासिकल लावून ऐकत असते. आजकाल लोक बेचैनी आले की गोळ्या खातात, त्याच्यापेक्षा फार चांगलं करता तुम्ही ऑलरेडी. त्याच्यात 22 वर्ष घातली आहेत मी, रियाज केलेला आहे. माझं नाव स्मिता बेडेकर. 3 वर्षापूर्वी माझे यजमान गेले तेव्हा माझी मानसिक स्थिती अतिशय बिघडलेली होती. पण नंतर सगळ्या गोष्टींचा मी विचार केला की आपल्यामुळे घरातल्या लोकांना त्रास होता नाही का, मा दुःखी वातावरण राहता नाही का, मा आपली आई 92 वर्षाची जगलेली आहे म्हणजे मी पण नक्की तेवढीच जगणार. अरे वा, मग उरलेली वर्ष मी इतके वर्ष रडून कशी काढणार. त्याच्यामुळे मी सामाजिक कार्य करायचं ठरवलं आणि मी असं मनाशी ठरवलं की देवाने मला त्याच्यासाठी मागे ठेवलेलं आहे की तुझं आयुष्य सामाजिक कार्य करायचं बाकी आहे, उठ आणि सामाजिक कार्याला सुरुवात कर. त्याच्यामुळे जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत मी सामाजिक कार्यासाठी वाहून घेतलेलं आहे. नाना पालकर स्मृती समिती या समितीमध्ये मी जाऊन स्वतः काम करते. तिथल्या लोकांना पण ते अतिशय आवडतं आणि आवर्जून ते बोलवत असतात, त्यांच्या अडचणी काय असतात ते मला ते सांगतात, मी त्यांना त्याच्यातनं कसं बाहेर येता येईल त्याचं पण मार्गदर्शन करते. आणि हाच कार्यक्रम मी जिथपर्यंत माझे हातपाय चालू आहेत आणि माझं असं मत आहे की आपण जिथपर्यंत आपली सवय चालू ठेवतो, मोडत नाही सवय, तिथपर्यंत आपल्याला काहीही त्रास होणार नाही. तर जात राहायचं आणि चाल, तिथे सुद्धा मला 3 किलोमीटर चाल करावी लागते, तोच मी व्यायाम समजते माझा. आणि घरी येऊन काय, घरी आपण असलो काय आणि नसलो काय, असणार तेव्हा काम करायचंच, आपलं आहे स्वयंपाक पाण्याचं काम, पण आवश्यकता नाही. त्याच्यामुळे मुलगी पण मला सपोर्टिंग आहे, आई तू जात जा, तुला काय जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत तू ट्रेननी जायचा याचा प्रवास कर, काही प्रॉब्लेम नाही. तर तुमचा श्रोत्यांना मेसेज काय राहील? फिटनेस या वयात इतकं छान फिटनेस. आपण जिथपर्यंत आपण कार्यरत आहोत तिथपर्यंत आपण कार्यही केलंच पाहिजे. आणि इतके वर्ष आपण समाजाकडनं अनेक गोष्टी घेतलेल्या आहेत, तर आपलं पण काहीतरी देणं लागतं आपण समाजाचं, ते आपण देणं दिलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्याला देवाने एवढं पुढचं आयुष्य दिलेलं आहे, त्याचा सदुपयोग हा केला. तुम्ही जर देत राहाल तर देव तुम्हाला आणखी फिट ठेवेल. येस, ऑफकोर्स. अरे वा, बढिया, छान छान मेसेज दिला. नमस्कार. नमस्कार, मी सुषमा लिमे. मी पण एका सामाजिक संस्थेत काम करते आणि हे माझे मिस्टर 2 वर्षापूर्वी गेले, ते ज्या संस्थेत करत होते तिथेच मी सुरुवात केली. सुरुवातीला थोडं अवघड गेलं पण मग नंतर मानसिक तयारी केली की आपल्याला आता असंच एकटीने जगायचं आहे. पण घरी माझे मुलगा सून अतिशय चांगली आहे, दोन्ही मुलं छान आहे, त्याच्यामुळे घरी माझा वेळ छान जातो. पण आपण पण आता काहीतरी बाहेर जाऊन करावं ही इच्छा होती, त्याच्यामुळे त्या कार्याला पण मी सुरुवात केली. आणि माझ्या इतर हॉबीज मी महिला मंडळात जाते, आम्ही दासबोध गीता यांच्यासारखे ग्रंथ एक एक दिवस. तुमच्या ग्रुपमध्ये तुम्ही सोशल ग्रुपमध्ये आहात, शेअरिंग करता, शेअरिंग करता, अशा पिकनिक्स पण काढता करतो, कारण फिरायची खूप आवड आहे. पहिल्यापासून आम्ही फिरलो, त्याच्यामुळे आत्ताही ग्रुपनेच आम्ही फिरलो. परत एक हॉबी आली फिरण्याची. आमचं कुटुंब एक आहे आणि आम्ही सगळ्यांना धरून एकमेकी बरोबर जातो. सगळ्यात महत्वाचं सांगायचं श्रोत्यांना की हे सगळे एक फॅमिली आहे ऍक्च्युली. म्हणजे आजकाल भेटत नाही जॉईंट फॅमिली इतकी मोठी एकत्र, पण ही सगळी एक फॅमिली आहे.
छान छान. असं सगळ्यांनी आपल्याला जमेल तिथं काम करत आपल्याला ऍक्टिव्ह ठेवा. छान छान छान. नमस्कार. मी वीणा गोंधळेकर आणि राष्ट्रसेविका समितीची सेविका बालपणापासूनची आणि कोकण प्रांत सहकार्य वैका बौद्धिक प्रमुख आणि सेविका अंकाची सहसा. तुम्ही बालपणापासून करता आणि बालपणापासूनची सेविका. वंदनीय मावशी असल्यापासून मी मावशी केळकर ज्या संस्थापिका राष्ट्रसेविका समितीच्या त्या सुद्धा गोरेगावला आमच्या मी गोरेगावला माझं बालपण गेलं. राम नाईक आमचे फॅमिली फ्रेंड. अच्छा. तर त्यामुळे तसंच आम्हाला सामाजिक कार्याचे धडे मिळत गेले पहिल्यापासूनच. माझे वडील सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते आणि कायम काम करणारेच होते. म्हणजे सोशल वर्कर असंच आमचं घरच तसं होतं सगळं. म्हणजे कार्याला वाहून घेतलं आणि आई पण आमची म्हणजे ग्रॅज्युएट झाली. म्हणजे लग्न झालं तेव्हा फायनल झालेली होती. परंतु तिने सुद्धा एम ए बी एड केलं. म्हणजे शिकली शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी पण करत होती आई आमची. आणि मी सुद्धा आधी अकाउंटंट जनरलच्या ऑफिसमध्ये होते आणि लग्नानंतर मुलाला कुठे ठेवायचं नाही बाहेर कोणाकडे म्हणून मग मला नोकरी सोडायला लागली. मी पण एम ए बी एड केलं. पण मग इतर कोणी असतात नोकरी लागली इतर कोणी असतात याचं वाईट वाटलं असतं की मला हे नोकरी सोडावं लागली. उदास वाटलं असतं. डिप्रेशन नर्वसपण आला असतं. तुम्हाला का नाही आला असं? कारण मुलगा तेवढ्या ऍक्टिव्ह पुण्यात होता ना. बाळाला आपल्या कोणाच्याकडे ठेवून जायचं नाही. हा पॉझिटिव्ह थिंकिंगच होतं ना मिस्टरांचं. आणि ते रिझर्व्ह बँकेत नोकरीला होते त्यामुळे जेवायला खायला काही कमी पडण्याचा प्रश्न नव्हता. म्हणजे जे सिच्युएशन तुम्ही एक्सेप्ट केली आणि आनंदाने मग पुढे गेले. राष्ट्रसेविका समितीची सेविका असल्यामुळे मला सोशल वर्कची मला पण आवड होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या घरामध्ये माझे मिस्टर तबला वाजवायचे. त्यांना गाण्याची खूप आवड होती. तर मला त्यांनी त्याच्यात पण डेव्हलप करायला सांगितलं. आमचं गेली 20-25 वर्ष जवळजवळ झाली. गीत सुगंध भजनी मंडळ आहे. मी हार्मोनियम वाजवते आणि त्याच्यात पण एन्जॉय करते. म्हणजे आणि मी 20 वर्ष पेन्शनला लायक झाल्यावरती बीएमसी मधली बीएड झाल्यावरती नोकरीला लागले ना शाळेमध्ये. मी म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्येच नोकरीला होते मी. आणि नोकरी सोडली कारण मुलांना म्हणजे मुलांची पण लग्न झाली वगैरे. मग घरामध्ये आणि मिस्टर माझे पेशंट होते त्यामुळे मी 2002 मध्ये माझी किडनी डोनेट केली. अरे पण इल्लं कसं की ती किडनी त्यांना म्हणजे केशवाहिनीला जोडून ठेवल्या गेल्यामुळे एक्सेप्ट म्हणजे त्यांना मॅच झाली म्हणून तर दिली ना. पण नंतर ते रॅकेट सगळं अटक झाली त्या सगळ्यांना. किडनी रॅकेटमध्ये दुसरे म्हणजे ते पॅरेलल दुसऱ्या पेशंटला ऍडमिट करून ते पास करायचे. तुम्हाला मॅच झाली नाही असं झालं. ऍक्च्युली मध्ये असं खूप झालं. आपण हॉस्पिटलचं नाव नाही घेऊ. जे काही झालं ते वाईट झालं. तर त्यामुळे मग माझी किडनी फुकट गेली याचं माझ्या मिस्टरांना मात्र दुःख झालं की नाहक म्हणजे एक मला सोसावं लागलं. म्हटलं जाऊ दे असं होतं कधी. पण तुमची एक किडनी गेली पण तुमची जी हिंमत आहे त्याने ते सगळं मॅनेज करून घेतलं. तर तुमच्याकडे मेसेज काय राहील सगळ्यांना की लढते राहू असं आपण म्हणूया की असेल जो प्रसंग आलेला त्याला म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंगनीच तोंड द्यायचं. म्हणजे उगाच रडत राहायचं नाही. जे आहे त्याला फेस करायचं पुढे जायचं. म्हणजे दासबोध अभ्यास मंडळ म्हणून आमचं आहे. गीत सुगंध भजनी मंडळ आहे. आम्ही गणपती नवरात्र सगळीकडे कार्यक्रम करतो. आणि माझ्या बहिणीच्या भाषेत म्हणजे आम्ही सुपाऱ्या घेतो. म्हणजे तुम्ही सुपाऱ्या घेता भजनाच्या. छान छान. त्यामुळे मला एक किडनी दिलेली आहे असं मला आठवण सुद्धा होत नाही. म्हणजे असा कधी विषय निघाला तर मात्र गरजच नसते. जर तुम्ही ज्या ऍटिट्यूडने तुम्ही जीवनाला घडवून राहिले एक किडनी सफिशियंट आहे. काही गरज नसते किडनी. आणि त्यामुळे मी हॅपी गोल की आणि सगळे आमचे फॅमिली फ्रेंड्स आणि फ्रेंड म्हणजे नातेवाईक पण सगळे सपोर्टिंग आहेत. त्यामुळे प्रश्न नाही. माझा मुलगा सुद्धा म्हणजे सिंगापूरमध्ये असून सुद्धा घरी असल्यामुळे रोज आमचं संभाषण चालू असतं. त्याला पण चैन पडत नाही. तो पण गाण्याचे कार्यक्रम करणं किंवा तो पण म्हणजे संगीत विशारद आहे झालेला. अच्छा. आणि 12वीला फर्स्ट आला होता युडीसीटीतनं. त्याने केमिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे. म्हणजे स्कॉलर थोडक्यात. म्हणजे तुमच्या नातू पण तसाच आहे. तो पण जगामध्ये 12वीला जगात पहिला आलेला तो. अच्छा. अरे बापरे. वडिलांचा रेकॉर्ड मोडला असं आम्ही त्याला म्हटलं त्याच्यावरती. तो पण गाण्याचा कार्यक्रम. आताच मी त्या कार्यक्रमाला जाऊन आले सिंगापूरला. 2 तासाचा त्याचा एकट्याचा गाण्याचा क्लासिकल इंडियन क्लासिकल म्युझिक. म्हणजे त्याने पण वडिलांचा रेकॉर्ड तोडायची सुपारी घेतली असेल. नमस्कार. मी मीनाक्षी मालशे. मी म्युन्सिपॅलिटी शाळेमध्ये शिक्षिका होते. बीएमसी मुंबई महानगरपालिका. मी लहानपणापासून सामान्य परिस्थितीत वाढलो.
त्यामुळे काम करायची पहिल्यापासून आवड, आवड असो किंवा नसो काम करावंच लागायचं आणि ती सवय आम्ही अजून ठेवली. म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारलात की 100 वर्ष जगण्यासाठी काय करावं, तर माणसाने सतत काम करावं पहिली गोष्ट. मी हे असंच करतो. थँक्यू. आणि दुसरी गोष्ट की आपल्याला राग येत असतो त्याच्यावर खूप कंट्रोल केला पाहिजे. जेव्हा आपण आपला राग कमी करतो किंवा सोडून देतो तेव्हा आपलं आयुष्य आपोआप वाढतं हा माझा अनुभव आहे. बरोबर आहे. कारण रागामुळे सगळ्या गोष्टी होत असतात. अगदी बरोबर. आणि दुसऱ्याचा राग करून द्वेष करून आपलं काही फायदा होत नसतो. त्यामुळे आनंदात राहावं, आपण आनंदी राहावं, शेजाऱ्यांना आनंदी ठेवावं. मी काही सोशल वर्क वगैरे करत नाही पण माझा पण मोठा ग्रुप आहे, म्हणजे मैत्रिणींचा आहे, नातेवाईकांचा आहे. आम्ही फिरायला जातो आणि मला वाचनाची प्रचंड आवड आहे. म्हणजे काहीतरी एक 10 पानं तरी पुस्तक वाचल्याशिवाय मी झोपत नाही. अरे वा, वाचन हे पाहिजेच पाहिजे. मी खूप पुस्तकं वाचलेली आहेत आणि मला पण खूप वर्षापासून एकटेपणा आहे. मी गेली माझ्या लहान मुलीचं लग्न झाल्यापासून 2000 साली लग्न झालं. 18 वर्ष मी एकटीच असते पण मला कधीही मी एकटी आहे असं वाटत नाही. पुस्तक ज्याचा मित्र असतो ना त्याला एकटेपणा वाटत नाही. अजिबात नाही. मी फोनची खूप आवडीने उपयोग करते पण खेळण्यासाठी नाही. मी फोनवर बोलते. मी मैत्रिणींना फोन केला की 1-1 तास बोलते. मी काय विचार करते, गिरगावात माझी मैत्रिणी आहे, मला जा ये करायला 3 तास, तिच्याकडे मग गेलं की 3 तास आणि परत खर्च. त्यापेक्षा 1 तास फोनवर गप्पा मारायच्या, भरपूर बोलायचं, गप्पा गोष्टी करायच्या. आणि 100 वर्ष जगण्यासाठी हेच की सतत काम करा आणि आनंदी राहा. आपण आनंदी राहा, दुसऱ्याला आनंदी ठेवा आणि मनात ठेवू नका. काही असेल ते बोलून मोकळं व्हा. तुमचं मला वाटलं की हे तुमचं चूक आहे तर तुम्ही चुकलेत. मला मला असं वाटतंय की तुम्ही चुकलेत. पण हा माझा ठेवायचा माझ्या सेमिनारचा मुख्य मुद्दा असतो. उडत मनावर काम करा, रिपोर्टवर काम नको करा. किंवा ती मला असं बोलली, ती मला तसं बोलली, मी तिलाच बोलेन, तू मला कशाला बोलली, मला असं नव्हतं काही बोलायचं. तू मोकळं होऊन जायचं, मनात काही नाही. म्हणजे तुमचा फोन हा साथीदार आहे आणि पुस्तक हा मित्र आहे. अगदी. नमस्कार. मी नमस्कार. मी शुभदा पाटणकर. 67 वय आहे माझा. 35व्या वर्षी माझे मिस्टर गेले पण माझी मुलं होती त्यामुळे मी त्यांच्यात रमले. आणि पोस्ट ऑफिस मध्ये सर्व्हिस होती पण रिटायर्ड झाल्यानंतर मी ठरवलं की आता आपण मुलं मोठी झाली, नातवंड पण मोठी झाली, तोपर्यंत त्यांचा होता विरंगुळा. आता आपण आपले छंद जोपासायचे. रोज सकाळी 1 तास योगाला जायचं आणि आपल्या बरोबर दुसऱ्या बायकांना पण घेऊन जायचं. त्यामुळे आम्ही रोज 10-12 बायका असतो, योगा करतो, म्हणजे सूर्यनमस्कार वगैरे बरीचशी आसनं पण करतो. आणि माझं असं स्पष्ट मत आहे की प्रपंच वगैरे करायचाच, पण आपलं आता काही नडणार नाहीये प्रपंचात, नाही जास्त लक्ष घातलं तरी. त्यामुळे आपण आपल्या शरीराला आणि मनाला कणखर ठेवायचं. त्याच्यामुळे योगा आवश्यक आहे. जात्याच्या 2 पेढी असतात, एक फिरत असते आणि एक स्थिर असते. स्थिर असते ते आपलं मन. आपलं मन नेहमी स्थिर पाहिजे आणि जात्यासारखं शरीर कायम फिरत राहिलं पाहिजे. तर आजकाल तर उलट होतं ना. पण खूप सुंदर उदाहरण दिलं तुम्ही. पण आजकाल काय होतं, शरीर असतं सोफ्यावर आणि मन असते फिरत. आणि दुसरं म्हणजे माणसाला पूर्वी आदिमानवाला शेपटी होती, त्याचा त्यांनी वापर केला नाही म्हणून ती गळून गेली. तर आपण मांडी घालायची, हात पाय, म्हणजे सगळ्या हालचाली नेहमी पूर्वी करायचो तशा करायच्या, तरच आपलं शरीर हालचाल करत राहील. नाहीतर आपण असंच राहिले हात ठेवून तर असंच राहील तो. बरोबर. हे कायम लक्षात ठेवायचं की जाग्यावर बसायचं नाही, फिरत राहायचं. आणि मन मात्र शांतपणे भजन करा, पूजन करा. मी रोज 2 तास भजनाला जाते, सगळ्या बायका पण येतात आणि त्यामुळे आम्ही आनंदात असतो. कधी आम्हाला आमची मागची दुःख आठवत नाहीत, काहीच नाही. मला तर असं बघून वाटलं तुम्हाला सगळ्यांना बघून की दुःख तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती आहे. पण असं पण जेव्हा आता हे सगळ्यांचं बोलतंय तर असं कळलं की सगळ्यांनाच दुःख असतात. फक्त त्याचं ट्रीटमेंट आपण काय करतो, त्याला आपण माइंडवर कसं घेतो हे सगळं ठरवत असतं. कारण कोळसा उगवायला तरी काळा असतो, उगाच श्रम करायचे नाही उगवायचे. त्याच्यामुळे दुःख विसरायला होतच. सगळ्यांच्यात मिसळायचं, आनंदात राहायचं. वा छान छान छान. वहिनीची झालं तुमचं झालंय सगळं? नाही वहिनीची सर्वात महत्वाचे बाकी राहिले ना. अलका तू तिकडे बसायचं. इथे असं नसतं का?
तुमचं मेकअप एकदम छान आहे. मला असं जरा वेडावाकडे बघितलं तर मला मुली पण म्हणतील की काय आहे तू. नाही नाही आपण आता आहे ना सगळ्यात यंग या ग्रुपचे आहे, त्यांना भेटूया एकदा. तुमचं हसणं कॅप्चर केलं मी पहिले. लहान बहीण आहे म्हणजे गुड. माझे मिस्टर नेहमी म्हणतात की तुम्ही लहान मुलांच्या सहवासात असलात की तुमचं मन लहान मुलांसारखं असतं आणि तुम्ही पण सतत लहान मुलांसारखे हसत खेळत राहू शकता. कितीही शरीर थकलं तरी तुमचं मन लहान मुलांसारखं प्रसन्न आणि हसत खेळत असतं. त्याप्रमाणे खरोखरच मी म्हणजे आधी मला MSW चा कोर्स करून सोशल वर्क करायचं होतं कारण आमच्या घरात समाजकार्य हे आम्ही बाळकडू घेऊन आलोय जन्माला असंच म्हणा. तर मी मानसशास्त्र घेऊन MA केलं. तर मला आमचे प्रोफेसर म्हणाले की तुझ्यासारख्या चांगल्या दिसणाऱ्या मुलींनी शक्यतो असं अशा कामाला जायचं नाही त्यांनी सांगितलं मला. मी स्वतःला एवढी सुंदर समजत नाही कारण एवढ्या सुंदर सुंदर बायका आहेत आणि स्वतः स्वतःला सुंदर समजण्यापेक्षा लोकांनी आपल्याला म्हटलं तर ते जास्त चांगलं. तर त्या अशा मुकबधीर शाळेमध्ये एक लेक्चर्स द्यायला जायच्या त्या प्रशिक्षण केंद्र होतं तिथे. तर ते म्हणाले की तू तिथे जाऊन बघ तुला आवडेल, खूप छान मुलं असतात फक्त त्यांना ऐकायला येत नाही म्हणून ते बोलू शकत नाहीत. तर मी सहज गेले, माझं शिक्षण चालू असताना शाळा बघायला गेले. मला ती शाळा खूप आवडली, खरोखरच अतिशय सुंदर दिसणारी छान मुलं होती पण त्यांना बोलता येत नव्हतं. मग त्यांना बोलायचं कसं हे ट्रेनिंग तिथे देत होते आणि मग मी तिथे त्या शिक्षण संस्थेत ॲडमिशन घेतली आणि मी प्रशिक्षित शिक्षिका झाले. आणि तशा मुलांना मी जवळजवळ 35 वर्ष सायन हॉस्पिटलच्या अंडर असलेल्या शाळेत शिकवलं. आणि ते शिकवताना मला कळलं की किती देव मुलांवर अन्याय करतो, जन्मता सुद्धा त्यांना ऐकायला येत नाही, मग त्यांना त्यांच्या कुटुंबानी स्वीकारलेलं नसतं, भावंडांनी स्वीकारलेलं नसतं, आजूबाजूच्यांनी स्वीकारलेलं नसतं. अशा मुलांना आपण भेटलो तर त्यांना किती आनंद होतो. आणि माझे मिस्टर म्हणायचे तसं खरंच लहान मुलांमध्ये मग आपली आपल्याला त्या मुलांना वाटतं की आपल्याला ही जी ताई भेटली आहे ही खरंच सगळ्यांपेक्षा छान असायला पाहिजे. मग त्याच्यासाठी मी चांगलं राहायचं. हा असं म्हणजे खरोखर म्हणजे मला माझे मिस्टर म्हणायचे शिक्षिका काय लिपस्टिक वगैरे लावून शाळेत जाणार, ह्याला काय अर्थ आहे. म्हटलं माझ्या वर्गातल्या मुलांनी माझ्याकडे बघावं, माझ्याशी हसावं, मी चांगली दिसावे, मी आवडावे त्यांना. हे मला त्यांनी पाहता क्षणी त्यांना वाटणार नाही पण हे पाहता क्षणी सुद्धा वाटून सतत माझ्याशी ते संपर्कात राहावे असं माझं शिक्षण आहे. आणि असं मी त्यांना शिकवायला पाहिजे कारण मुख्य मी त्यांना खुणांनी न शिकवता मी त्यांना लिप रिडिंग शिकवलं. म्हणजे कारण खुणांनी शिकवलं तर त्यांना समाजात सर्वांशी संपर्क साधता येत नाही. बरोबर. आणि प्रत्यक्ष त्यांनी जर लिप रिडिंग शिकलं, मुखवाचन शिकले तर दुसरे कितीही अंतरावरती शेवटच्या बाकावरती जरी मुलगा बसला तरी सुद्धा समोर शिक्षक काय बोलतायत हा तो सहज समजू शकायचा असा आमचा अनुभव. त्यामुळे आणि आमच्या ज्या शाळेच्या प्रशिक्षण देणाऱ्या टीचर्स होत्या त्यांनी पण आम्हाला हेच सांगितलं की मुलांना अजिबात हात बांधून ठेवा आणि त्यांना शिकवा इतकं. म्हणजे फक्त लिप रिडिंग, तुमचे हावभाव याच्यावरनं त्यांना भाषा शिकवा म्हणजे ते समाजात. आणि खरोखर मी असं शिकवलं शाळेत तर मी शिकवलंच. कसं वाटलं हे कार्य करताना तुम्हाला? हे कार्य करताना मला खूप आनंद व्हायचा. म्हणजे अक्षरशः इतके कष्ट असायचे त्याच्यामध्ये कारण सतत बोलणं आणि सतत त्या मुलांशी संपर्क साधणं. म्हणजे आपण एक्झॉस्ट होतो ना, आता जी मुलं कम्प्युटरवर बसून एक्झॉस्ट होतात, सतत कम्प्युटरवर बसून मुलं काम करतात आणि होतंच त्यांना शिणवता येतोच. ड्रायव्हिंग सतत करून जसं शिणवता येतो तसंच होतं. सतत आपण अलर्ट राहावं लागतं या मुलांच्या बरोबर राहणं म्हणजे. पण माझ्या घरी माझी लहान मुली, माझ्या सासूबाई सासरे,
असं सगळे म्हणजे जसं नॉर्मल घर कुटुंब तसंच माझं होतं. त्यामुळे मी एक शिकले की घरात आलं की स्विच ऑन, घराच्या बाहेर पडलं की घराचं स्विच ऑफ. हे तुम्हाला करता यायचं पण? हे मला करता यायचं. मॅक्झिमम लोकांना हे करता येत नाही. शाळेत गेलं की घराचा स्विच ऑफ आणि घरी आलं की शाळेचा स्विच ऑफ. अरे वा सुंदर. पण हे जर करता आलं तुम्हाला सगळ्यांना फायदा होईल. हो, याच्यामुळे मी दोन्ही माझ्या लढायांवरती, लढायच म्हणायचं, आयुष्य हे एक लढाईच असते, कशी आपण ऍक्सेप्ट करतो त्याच्यावर सगळ्यांचंच आयुष्य अवलंबून असतं. आपण हसत खेळत राहिलो तर लढाई चांगली जिंकू शकतो, सगळं फ्लावरी होऊ शकतो. म्हणजे कसं हसायचं असतं पण? म्हणजे कसं हसायचं? म्हणजे ठीक संवाद, चांगला संवाद साधायचा सगळ्यांशी. बरं, तुमचा मेसेज काय आहे 100 वर्ष जगण्यासाठी सगळ्यांसाठी मेसेज काय? हा, शक्यतो एकत्र कुटुंब पद्धतीचा मला खूप चांगला अनुभव आहे की आजकाल आजी आजोबांची मुलांना खूप गरज असते, त्याच्याही पेक्षा आजी आजोबांना नातवंडांची गरज असते. तो परत स्पर्शाचा अनुभव, त्या लढीवाळ बोलण्याचा अनुभव, त्यांच्या खेळण्याचा अनुभव हा आजी आजोबांना पण हवा असतो. कारण आजी आजोबा आता बाहेर जास्त जाऊ शकत नाही, ऍक्टिव्हिटीज त्यांच्या कमी झालेल्या असतात, त्यांना बाकीचे छंद ऐकायला येत नाही, त्यामुळे गाणं किंवा असं ऐकू शकत नाही. हातपाय आपल्याला AC सहन होत नाही म्हणून नाटक सिनेमा बघायला जाऊ शकत नाही. ट्रॅफिक इतकं आहे त्यामुळे रस्त्यावरनं पण बाहेर मोकळेपणे फिरू शकत नाही. अशा वेळेला घरातच आपण आनंदवन निर्माण केलं आणि मुलांबरोबर आपण, कारण मुलांना सतत बाहेर, आज क्राफ्टच्या क्लासला गेला, उद्या गाण्याच्या क्लासला गेला, सतत बाहेरच पाठवायला लागतं. पण हेच जर आजी प्रशिक्षित असेल आणि आजी आनंद त्याच्यात मानत असेल तर मुलांना बाहेर शिक्षणासाठी पाठवायचीच गरज नाही. म्हणजे आजीचा खूप महत्वाचा रोल आहे की एक फॅमिलीला पकडून ठेवण्यामध्ये पूर्ण. खूप आजी हीच महत्वाची आहे, जी पूर्वी म्हटलेलं आहे, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. ते खरं आहे. कुटुंब आपले चॅरिटी बिगिन्स ॲट होम. तुम्ही घरापासूनच सुरुवात केलीत तर समाज आहेच ना. तुम्ही जसं एक बी 100 फळं देते, 1000 फळं देते, तसं तुम्ही तुमच्या मुलांना, घरातल्या मुलांना, आणि मग घरात मुलांच्या मित्रमंडळींना आणा, त्यांच्यावर संस्कार करा. आपोआप तुम्ही तुमची सोसायटी चांगल्या संस्काराची करू शकता, चांगल्या वळणाची करू शकता. मुलं मारामारी नाहीच करणार त्यांना जर एकत्र आणून चांगले खेळ शिकवले तर, त्यांचे विचारच बदलतात. यालाच ऍक्च्युअली संस्कार म्हणतात. यालाच संस्कार नाही तर मुलं आजकाल शिकतात कुणाकडनं? एक तर पिक्चर, मुव्हीज मधनं शिकतात, मुव्हीज मधनं किंवा कार्टून मधनं शिकतात, आणि टीव्ही सिरियल्स, एकता कपूर स्पेशल. आणि दुसरं म्हणजे बाहेर काय होतं, मुलांशी इतर मुलं कसा संवाद साधतात, कसे वागतात, हे मुलं आपल्याशी घरात येऊन बोलतात. नाही तर आजकाल मी अनेक मुलांना बघितलंय की त्यांच्या आईवडिलांना त्यांच्याशी बोलायला वेळच नसतो. त्यामुळे ते बाहेर काय झालं हे मुलांना माहीत, आईवडिलांना सांगता येत नाही, आईवडिलांना माहीत नसतं मुलं बाहेर काय करतायत. मुलं बिघडतातच, अशा ठिकाणी बिघडणारीच होतात मुलं, कारण त्यांना कळतच नाही आपण काय करावं. छान छान. मी हा जो व्हिडिओ बनवणार, एक आदर्श उदाहरण आहे की माझी वहिनी, तिचा इंटरव्ह्यू घ्यायचा. अच्छा, यांचा राहिलाय? हो, या या तुम्ही इकडे. आणि 4 पिढे त्या घरात, त्याला कारण आमची वहिनी. अरे वा, असंच बोला तुम्ही. तुम्ही फक्त हेच 4 वेळा म्हणा. हा, काय हरकत नाही. कसं म्हणतात, मी बोलू शकणार नाही, बोला बरं तुम्ही. मी स्वाती कोल्हटकर, मी BMC सर्व्हिसला होते, 34 वर्ष सर्व्हिस केली. मी आता आवडी छंद, काय काय छंद आहे तुम्हाला? नाटक बघायला आवडते, वाचन थोडं फार करते, घरकामाची आवड आहे, भजन, पाककला. अरे वा, छान. म्हणजे यावं लागेल तुमच्याकडे. शांत राहायचं शक्यतो. सासूबाई, नातवंड, सासूबाईना पण लहान मुलांसारखी. माझी आई 92 years old आहे, ती हिच्यामुळे असं काही नाही. हे सगळे म्हणतात, सगळे म्हणतात, म्हणजे असं आहे. तर तुमचं असं बर्फ टोपण नाव दिलं का यांनी? म्हणजे म्हणतात ना, तोंडात साखरेचा खडा आणि डोक्यावर बर्फाचा खडा.
यांचं सगळं ऐकलं तुम्ही तुमचं करणं पाहिजे मला सगळं सहन करीत इतकं सहन करतात पण हा पण सहन करताना दोन प्रकार असतात काही लोक सहन करतात आणि रोज मनात रडतात ते सहन करणं वेगळं हे तरी असं वाटत किती सहन करताय ते नाही पण ते एकदम अमेझिंग आहेत बरं म्हणजे म्हणजे त्यांचा इंटरव्ह्यू तुम्ही चार वेळा आणखी बघणार तुमचा मेसेज द्या सगळ्यांसाठी सगळ्यांनी आनंदी राहावं उठसुट रागावू नये शांत राहायचा प्रश्न हा त्यांच्यासाठी मेसेज आहे की म्हणजे आपलं मन शांत राहिलं की मी असंच उगाच बोलून बघितलं आपलं तुमचा मेसेज पोहोचत असेल वा सांगून बघितलं असेल तर सगळे तब्येती पण चांगली अशी माझी जगण्याची तर आहे की आपण शांतपणे तुमचं किती वर्ष टार्गेट आहे किती वर्ष जगायला आवडेल सगळं करायला आवडेल किती वर्ष किती असेल मला जास्त असेल असं वाटत नाही असं का बरं अरे बापरे एक भेटले का माझ्या नाही आम्ही सगळे 100 वाले आहोत कॉलेजला असताना मैत्रिणीने भविष्याचं तुला जास्त लाईफ नाहीये त्याच एक वाक्य हे असं कोण म्हटलं होत मैत्रीण कॉलेजला हात बघायचं टाइमपास त्याच्यात एक वाक्य कुठेतरी जास्त लाईफ नाही म्हणजे तिने विचार केला असेल 200 तरी पाहिजे तुम्हाला इतकं नाही आहे बा तुमच्याकडे आहे की नाही असं होऊ शकते आहे की नाही म्हणाली सगळं होऊ शकेल तुझं नात पंड दाखव मला हात कळत दाखव नाही तुम्हाला इतक्या लोक सुटका नाही आहे तुम्हाला 120 वर्ष तुम्हाला चालेल ना 120 वर्ष चालेल ना महत्वाचं आहे तुम्हाला पाककलेची आवड आहे सगळी आणि सगळ्यांना खाण्याची आवड आहे ना बस झालं मग तुम्ही 120 वर्ष राहायला पाहिजे छान अरे बाबा छान 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 मी जे म्हटलं माझं गाणं किंवा हे मी बंद केलं त्याला मेन कारण म्हणजे माझ्या वयाच्या 22व्या वर्षी मला मुलगा होता 22व्या वर्षी आणि एकदा अशी परात ठेवलेली असताना ती पडली आणि त्याचा एवढा मोठा आवाज झाला आणि तो तिथं झोपलेला होता पण तो उठला नाही त्यामुळं मला शंका आली आमच्या घरात कोणी म्हणजे कोणालाच हा डिसीज नाही किंवा काही नाही म्हणून मी तसंच त्याला दुपट्यात गुंडाळून डॉक्टर आत्रे म्हणून होते पीडियाट्रिक त्यांच्याकडे गेले तर ते म्हणले आत्ता काही सांगता येणार नाही तो 2.5 वर्षाचा झाल्याशिवाय काही होण्याची मग 2.5 वर्ष काय करायचं मी गायला बसायची म्हणजे माझी 3-3 तास रियाज मी करायची खरं सांगायचं पण तो असा निर्विकार चेहऱ्याने माझ्यासमोर बसलेला असायचा त्याला त्याच्यामध्ये काही ऐकायला येत नसल्यामुळं अजिबात काही गोडी नव्हती त्याचा माझ्या मनाला खूप त्रास व्हायचा त्यावेळेला आणि मग मी त्या ह्याच्यात म्हटलं आपण आता बंद करायचं गाणं आणि पूर्ण म्हणजे टोटल बंद करून टाकलं मी गाणं की गाणं हा विषय आपल्या आयुष्यात परत नाही त्याचा पण मला खूप त्रास झाला कारण 20-21 वर्ष मी गाणं शिकत होते त्याच्यानंतर मग त्याला मी म्हणजे डेफ समजलं सारखं म्हणजे मी त्याला त्याच दृष्टीने बघायची की ह्याला हे केलं तर ऐकायला येतं का ते केलं तर ऐकायला येतं का असं कारण मन गुंतून राहायचं मग शेवटी मी त्याला म्हणजे 9 महिन्याचा असतानपासून मी घरीच ट्रेनिंग द्यायला लागले मी हा तुमचा डिप्लोमा केला सगळा अरे वा पूर्ण डिप्लोमा केला मी हा म्हणजे हा व्हिडिओ कामाचा आहे सगळं करून राहिला आपल्याला काही आणि त्याच्यानंतर मी त्याला रेग्युलर घरी शिकवायला लागले अच्छा हे ट्रेनिंग तुम्ही घरी द्यायला लागले आता तुम्ही जे मगाशी म्हणलात की हात बांधून त्याला शिकवाय मी रेग्युलर तसं करायची पाठीवर मी हात बांधायची मला सगळे घरातले खूप बोलायचे तू आई आहेस का कोण आहेस तू असं कसं त्याला त्रास देतीस म्हणजे त्यांना ते बघवायचं नाही म्हणून बोलायचं अर्थात कारण
आमच्या घरात कोणालाही मूल नव्हतं. हा झाला तो पहिला मुलगा आणि तो असा. त्यामुळं अजून सगळ्यांना त्रास होता. एकदा एक जरा मी तुम्हाला प्रेग्नन्सी मध्ये तुम्हाला काही झालं होतं ते नंतर विचार. तसे हात बांधून मी त्याला अशीच घेतो. हात बांधून मी त्याला शिकवायला सुरुवात केली. मग ऑडिटरी ट्रेनिंग द्यायला मी त्याला त्यावेळेला माझ्याजवळ पैसे पण नव्हते खरं सांगायचं तर, कारण त्याला फार पैसे लागायचे. मग मी माझी एक मैत्रीण डेफ स्कूलला होती त्यांची जी सुट्टीची वेळ असेल त्यावेळेला मी त्याला तिथं घेऊन जायची आणि तिथं ऑडिटरी रूममध्ये ते ऑडिटरी ट्रेनिंग वगैरे द्यायची. असं करत करत मी त्याला 8 वर्षापर्यंत हे केलं आणि त्याला मी नॉर्मल स्कूलला घातलं. अरे वा छान. मला डेफ युनिटला त्याला घालायचं नव्हतं. मग मी स्पीच थेरपी केलं 1.5 वर्षाचा डिप्लोमा केला स्पीच थेरपीचा आणि त्याला पूर्ण स्पीच थेरपी. आज माझा मुलगा त्याला जेवढं ऐकायला येतं तेवढ्या प्रमाणामध्ये क्लॅरिटीने तो पुरुष सुप्त सुद्धा म्हणतो. अरे वा हे मी शिकवलंय. अरे वा वा. म्हणजे हे तर बीएमसीसी कॉलेजमधनं एमकॉम केलं. एमकॉम पर्यंत मी त्याला शिकवतो घरी. मी क्लासला जायची कारण अकाउंट्स हा सब्जेक्ट माझा नव्हता आणि अकाउंट्स यायला शिकल्याशिवाय शक्य नव्हतं. त्यामुळं माझे नंदेचे मिस्टर क्लासेस घ्यायचे अकाउंट्सचे. त्यांच्याकडे मी रात्री 11 जायची कारण तोपर्यंत वेळच नाही मिळायची. 11 ते 1:30 पर्यंत आम्ही बसायचो. ते मला घरी सोडायचे आणि मग दुसऱ्या दिवशी मी ते त्याला शिकवायचे कारण ते त्यांच्याकडे मी त्याला कधी पाठवू शकले असते पण स्पीच थेरपीने त्याला शिकवावं लागत होत. ते दुसऱ्याला म्हणजे त्यांना ते शक्य नव्हतं. त्यामुळं मी त्यांच्याकडनं शिकून यायची आणि स्पीच थेरपीने मी त्याला शिकवायचे. असं करत तो 12वी पर्यंत मराठी मिडियम मधनं गेला. मला तो घाबरायचा इंग्लिश मिडियम मधनं शिकायला कारण लँग्वेज लिमिटेड. मग नंतर 12वी नंतर तो मला म्हणला मला आता इंग्लिश मिडियमला जायचं. माझे सासरे डी सोसायटीचे चेअरमन होते तर मी त्यांना म्हटलं बीएमसीसीला त्याला देणार का ऍडमिशन. मराठी मिडियमची एक बॅच आहे ती म्हणून दोघं गेले. गेले आणि त्याच वर्षीपासून त्यांचं मराठी मिडियम बंद झालं आणि त्याला कुठल्याही परिस्थितीत बीएमसीसी मधनं बीकॉम करायचं होतं. म्हटलं मग आता तू ठरव तुला काय करायचंय ते. तसे म्हणला मग तू माझं घेऊ शकशील का. म्हटलं मी इंग्लिश मधनं तुझं जास्त चांगलं घेईन. मराठीला इतके पर्यायी शब्द आहेत त्या सब्जेक्टमध्ये की परफेक्ट शब्द मराठीमध्ये नाहीये. आपल्या इंग्लिशचा जो परफेक्ट शब्द असतात तसे त्याच्यात कुठलेच नव्हते. मग त्याला 12वी नंतर FY पासून इंग्लिश मिडियम दिलं. इंग्लिश मिडियम मधनं त्यांनी बीकॉम 65% पास केलं. फर्स्ट क्लास मिळाला आणि त्याच्यानंतर तो म्हणला मला एमकॉम करायचं. क्या बात है. म्हटलं बाबा आता तू 1 वर्ष गॅप घे. मला शिकायला पाहिजे होतं एमकॉमच. मग पुन्हा मी जॉईन केलं कॉलेज एक्स्टर्नली. मी शिकले. मी परीक्षा एकही दिली नाही कारण मला काही एमकॉमची डिग्री नको होती. फक्त त्याला मला शिकवता येण्या इतपत मला शिकायचं होतं आणि म्हणून मी एमकॉमचे रेग्युलर क्लासेस अटेंड केले. ते शिकले आणि मग त्याला घरी एमकॉमला मदत केली सगळी. म्हणजे आम्ही 24 तास अभ्यास करायचो खरं सांगायचं तर. स्पीच थेरपी घरात आमच्या 10 ते 12 माणसं होती. तेवढ्या सगळ्यांचं उरकायचं आणि रात्री बसायचं. रात्री रोज 1:30-1:30 पर्यंत बसून आम्ही अभ्यास करायचो. तसं करत त्यांनी 54% एमकॉम केली. सुंदर. आता काय करतो तो. आता तो काय करत नाही. त्याला ड्रायव्हिंग येतो. माझ्याबरोबर मी त्याला माउंटेनिअरिंगला नेलंय. अच्छा. माझ्या दार्जिलिंगचा माउंटेनिअरिंगचा 2 वर्षाचा डिप्लोमा झालाय. मी सुदर्शन शिखरावर जाऊन आलेली. त्याची एव्हरेस्ट बेस कॅम्पला त्याची सिलेक्शन झालं पण त्याच्यामध्ये बिले हा जो एक प्रकार आहे की ते वर्ण एकाला खाली दिलं तर तो सेफ वरती जाऊ शकतो.
मग ह्याला हिअरिंग प्रॉब्लेम असल्यामुळं म्हटलं बाबा तू जाऊ नको, तुझ्यामुळं दुसरा मुलगा जाईल, तुझा तू मग त्याला पोहायला घातलं. मी तो इंटर कॉलेजेत 5,000 meters पोहायचा. इंटर कॉलेज करंट काय व्हायचं, त्याची एनर्जी बाहेर पडायची नाही बोलणं नसल्यामुळं. मग तो असं विधुळ्यासारखा वागायचा, याला मार त्याला फोड हे कर ते कर असं. म्हणून मग त्याची एनर्जी जाण्यासाठी त्याला मी पोहायला घातलं. पोहण्यामुळं त्याची सगळी जी हे होती ती गेली आणि तो शांत झाला. आणि त्याचा आता तो ह्याचं मॅन्युफॅक्चरिंग करतो, फ्युएल लाईन होज. त्याचे वडील बेसिकली इंजिनियर आहेत. म्हणजे त्याचं पूर्ण लाईफ पण तुम्ही गिफ्ट दिलेलं आहे ते. आणि म्हणून सगळं बंद केलं. त्याच्या काळजीने मी एक वर्ष ऍबडॉमिनल ट्युबरक्युलोसिस ने आजारी होते. एचवी स्टोरी एकदमच मूवी बनायला पाहिजे तुमच्या स्टोरीवर. सरदेसाई आले होते, ते म्हटले ही बाई उद्या जिवंत असली तर ट्रीटमेंट घ्या. इथपर्यंत माझं गेलो होत. मी चिठ्ठी लिहून ठेवली होती माझ्या बहिणीला कि मी काय आता उठत नाही, तू याला घेऊन तू तुझं तू सांभाळते. आता वय किती तुमचं? 68. आणि किती वर्ष तुम्हाला आता? आता माझा नातू मोठा करायला मला जगायला पाहिजे. आता बोलले तुम्ही बरोबर, व्हेरी गुड. म्हणजे कमीत कमी 100 तर पाहिजे. ती ड्युटी ठरते बरोबर. कारण ह्याचा हा ड्रॉबॅक असल्यामुळं त्याची जी बायको अतिशय छान मुलगी आहे, शिकलेली आहे, पण तेवढी ती टॅलेंट नाही. रोजचं सगळं करेल व्यवस्थित पण टॅलेंट नाही. आणि हे एक्सेप्ट केलेलं आम्ही कारण आपल्या मुलाला ड्रॉबॅक आहे. नाही, त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे की तुम्ही एक आयुष्य पूर्ण घडवलं, आता दुसरं घडवायचा चान्स आहे, कशाला सोडता? नाही सोडत, बस चॅलेंज घेऊन चालायचं. पण एक तुमचं अभिनंदन करते की मुलगा जरी तुमचा डेथ निघाला तरी नातू तुमचा नॉर्मल आहे. आणि माझ्या एका मैत्रिणीची मुलगी डेफ आहे, तिचा त्या मुलीचा नवरा डेफ आहे आणि तिचा मुलगा पण डेफ झाला. नाही पण हे कशामुळे झालं माहितीये का? यांनी जे सगळं केलं ना, हे जे प्रक्रिया केली. माझा विषय हाच असतो, तुम्ही जीन्सला पण रिप्रोग्राम करू शकता. यांनी पूर्ण जी केली मेहनत, यांनी त्या जीन्सला बदलायला लावलं, त्या एक्सप्रेशनला बदलायला लावलं. खूप मेहनत केली त्यामुळे. म्हणून मी गाणं बंद केलं. खरं सांगायचं, तुम्ही गाणं बंद नाही केलं, त्या गाण्याला जास्त लाईव्ह केलं, दुसरीकडे डायरेक्शन दिलं तुम्ही. त्या गाण्यामुळे म्हणजे तुम्ही ते एमकॉम पण करून टाकलं. छान, त्याला शिकवायला करायलाच हवं होतं ना. अगदी स्पीच थेरपी समोर कोणी केलंच नसतं. वन टू वन एवढं म्हणजे स्ट्रगल करणं म्हणजे किस्सा सांगायचा. खूपच इतकं सुरेख बोलतो. आता ऐकते सगळ्यांना समजतो. तसं तसं बँकेचं तो ड्रायव्हिंग उत्कृष्ट करतो. माउंटेनियरिंगला जायचा, तो ट्रेकिंगला पाठवायचे. हिमालयात गेला होता. अच्छा. आणि त्या ड्रायव्हरनी दारू प्यायली होती. आणि हा त्याचा ट्रेक मॅनेजर होता हा मुलगा माझा. आता त्या सगळी बस संबंध खाली घेऊन यायची. तर त्यांनी एका शब्दात सांगितलं, तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर मी बस ड्राईव्ह करून तुम्हाला खाली नेतो, नाही तर पुढचे 3 units आमचे सगळे बदलणार होते. मग ती मुलं बसली आणि त्या हिमालयातल्या घाटात ना त्यांनी सगळी बस खाली आणली. अरे वा, आणि त्यांना ती गाठवून दिली. ते कोण आत्ताचे मला आठवत नाही. त्यांच्या हातनं त्याला प्राईज सुद्धा मिळाला. फोटो आहेत माझ्याकडे. हा एक मुलगा असा असून त्यांनी 50 जीव वाचवले. सुंदर सुंदर. तुम्ही काय सांगणार होते? मला असं सांगायचंय की ह्यांनी जो अनुभव सांगितला तसाच मी एक. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, संस्कार आपल्यावर कसे असतात आई वडिलांचे, तर मला महानगरपालिका मला व्यवस्थित पगार देत होती. तर मग मी म्हटलं की म्हणजे काही आपण समाजकार्य करतोय असं होत नाही. मी रेग्युलर नोकरी करूनच मी मुलांना शिकवते, त्याच्या बदली मी मोबदला घेते. तर मी समाजकार्य करण्याकरता काहीतरी करायला पाहिजे. मग माझ्या मोठ्या बहिणीच्या दिराचे एक मित्र होते, त्यांचा मुलगा डेफ होता. तर त्यांनी मला विचारलं की अगं तुझ्या मुली लहान आहेत पण तू शिकवणी घेशील का? तर मी म्हटलं घेईन. तर त्यांची पण एवढी काही खास मध्यम वर्गीय होते.
तर त्या मुलाला बघितल्यापासून मी म्हटलं की आपण आता समाजकार्याचा आपल्याला चान्स मिळतोय तर आपण एक ठरवायचं की त्यांच्याकडनं पैसे नाही घ्यायचे. छान. तो मुलगा शिकेल तेवढं आपण त्याला शिकवायचं. मी त्यांच्या घरी रोज जात होते, त्यांना घरी जाऊन त्या मुलाला स्पीच थेरपी दिली, त्याचा करिक्युलम घेतला. खरंच माझ्या आणि त्या मुलाच्या आईवडिलांच्या तपश्चर्येला फळ आलं. चांगले मार्क मिळवून तो SSC झाला, BCOM झाला, MCOM झाला, कॅनरा बँकेत नोकरी मिळाली. मग नंतर मी त्याला 10वीनंतर मी त्याला शिकवत नव्हते, तो नंतर कारण स्पीच थेरपी दिली ना की ते नॉर्मल मुलांसारखे शिकू शकतात. बरोबर. आणि तसं त्याने चांगलं शिक्षण घेतलं आणि एक दिवस माझ्याकडे तो पेढे घेऊन आला आणि म्हणाला बघ मीराताई मी आज का आलो असेल. म्हटलं काय बाबा, कारण 2-3 वर्षांमध्ये माझा संपर्क नव्हता, मी दुसऱ्या मुलांना शिकवत होते, मी बिझी होते. तर म्हटलं काय बाबा, नोकरी लागली असेल ना तुला? तशी म्हणाला नाही, नोकरी नाही अजून लागली, कॅनरा बँकेत मी होणार आहे आता जॉईन, पण मी खास तुझ्यासाठी आलोय. म्हटलं काय बाबा, माझ्याकडे काम आहे. तर म्हणाला इतके वर्ष तू मला शिकवलंस, मी तुला एकाही शब्दाने कधी गुरुपौर्णिमेचा दिवस किंवा टीचर्स डेचा दिवस असा सेलिब्रेट तुझ्याकरता केला नाही. शाळेत करत होतो की माझ्या मनात पण आलं नाही, मी तुला आई आणि मावशीसारखंच मानत होतो, तुला काय द्यायचं? पण नंतर मला लक्षात आलं की ह्या ताईनी मला शिकवलं आणि मी एवढा मोठा झालो. म्हटलं काय देणारेस मला तू? तशी मी पण त्याची जरा परीक्षा घेतली. तशी म्हणाला हा तुला हे आवडतं. मी त्याला सांगितलं मला लिपस्टिक वेगवेगळ्या आवडतात, मला साड्या आवडतात, मॅचिंग सगळं घालायला आवडतं. तशी म्हणाला नाही असं नाही देणार आहे मी. तो पण महा निघाला. तशी म्हणाला बघ अजून काय तुला वाटतंय का? म्हटलं काय अजून तुला नोकरी नाही लागली तर तू कसं मला काय घेऊन देणार आहे? तशी म्हणाला सांगू, तू सांग तुझ्या संस्कारांनी मी मोठा झालं की नाही? आता मी BCOM झालोय तर माझ्यासारखे 10वी पास झाल्यानंतर जी मुलं कॉमर्स साईडला जातील, डेफ मुलं कॉमर्स साईडला जातील, त्यांना मी शिकवणार आहे. अरे वा. म्हटलं अरे माझं आयुष्य फळाला आलं, मला दुसरी काहीच गुरुपौर्णिमा गुरुदक्षिणा नकोय, तू असेच डेफ मुलांना शिकव आणि ते तोच काम करतोय. सुंदर. आणि कॅनरा बँकेत नोकरी करून शिवाय तो डेफ मुलांना शिकवतो. खूपच छान. माझ्या मुलाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा जेव्हा तो थोडा मोठा व्हायला लागला तेव्हा त्याला लक्षात यायला लागलं की आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे आणि तो असा शाय होऊन शेल मध्ये जायला लागला. मग तेव्हा मी त्याला असं म्हणजे एकदाच तो लहान असल्यामुळे त्याला ते पटलं की अरे तू छान बोलतोस, लोक वावळत आहेत म्हणून त्यांना समजत नाही. अच्छा. तुझ्यात काहीच दोष नाहीये, तू अतिशय सुरेख बोलतोस, तू बोल. कारण पाठीवर हात बांधून घातल्यामुळे त्याला बोलण्याशिवाय काही गत्यंतरच नव्हतं. आणि तसं गेल्यामुळे मी लहान मूल जसं बोलतो दादा दाबा बाबा असं बोलत बोलत मी त्याला 9व्या महिन्यापासून शिकवल्यामुळं त्या त्या प्रकारचे शब्द तो बरोबर बोलायला लागला आणि व्यवस्थित बोलत तो होता. फक्त काही त्याच्या बरोबरीचे मुलं उच्चार नीट नसल्यामुळं त्याला हसायचे आणि हसले की तो असा शायचा. मग त्याला जेव्हा एकदा हे पटलं की नाही आपण बरोबर आहोत बाकीचं गाढव आहे तेव्हा त्याचा इतका कॉन्फिडन्स वाटला की तो पाहिजे ते सगळं सगळीकडे जाऊन बोलायचा आणि त्यामुळे तेव्हापासून तो एकदम सुटलाच. बघा म्हणजे मी हा व्हिडिओ बनवायचा होता मला, मी हा पर्पज यासाठी घेतला की फक्त 100 वर्षाबद्दलचा टिप किंवा असं एक मी असं गोल्डन व्हिडिओ बनवायचा होता पण हा डायमंड बनला. कारण की फक्त 100 वर्ष जगणं महत्वाचं नाहीये, कळलं हे की ते वर्ष जगण्यापेक्षा महत्वाचं ते कसं जगताय, कसं जगायचं. दुसरं एक महत्वाचं कळलं की जीवनामध्ये कॉन्ट्रीब्युशन करणं खूप आवश्यक आहे, कुणाच्या तरी जीवनामध्ये कॉन्ट्रीब्युशन करणं आपल्याला आवश्यक आहे. आणि तिसरं म्हणजे कधीही भांडवल करायचं नाही. एकदम बरोबर. आणि आपलं दुःख दुसऱ्याला सांगितलं तो माणूस तेवढ्या पुरते सिंपथी दाखवतो, नंतर हे काय रडते काय रडते आणि आपल्याला त्यातनं पॉझिटिव्ह काही मिळत नाही. मी आजच एकासोबत डिस्कस करत होतो आजची गोष्ट, मी बोललो हे की जर तू म्हटलं की माझे प्रॉब्लेम असे तर ते तसेच राहणार, त्याला सोडून द्यायचं ना कामाला लागायचं. बरोबर. आणि जेव्हा आई आपलं दुःख बोलत असते
त्या वेळेला मुलांवरती नकळत ते संस्कार होत असतात आणि ते निगेटिव्ह परिणाम त्यांच्यावर निगेटिव्ह परिणाम करतात आणि ते दुःख त्यांच्या मनात अरे आई म्हणत होती तसंच मला आता होत आहे म्हणजे मला पुढचे पण असंच होईल की काय असे ह्या कोशात ती मुलं जातात. म्हणून पूर्वी सांगायचे की आई ही नेहमी अशा बाबतीत मुक असावी, आईचं दुःख हे तिच्या पोटात असावं. यालाच आम्ही म्हणतो सायंटिफिक टर्म्स मध्ये माइंड प्रोग्राम करणे आणि रॉंग प्रोग्रामिंग होऊन जातं मुलांचं. आणि आपण ह्याच्यासाठी आपले हात पाय थकलेत हे त्यावेळेला मी माझ्या मिस्टरांना पण सांगायचं की माइंड ओव्हर बॉडी. तुमच्या मनाची शक्ती तुमच्या शरीरावर ठेवलीत तर तुमचं शरीर कधीच थकणार नाही. मनाने तुम्ही ताजेतवाने राहा, माइंड ओव्हर बॉडी, आणि तुम्ही ताजेतवाने राहा आणि सगळ्यांना तुम्हाला हसत खेळत बघितलं की सगळेच जण म्हणजे आईचं किती जास्त महत्व आहे आणि आजकाल आपण त्याला कमी करत चाललो. मिस्टर पण हे गोष्ट मानतात तर माझ्या मिस्टरांना संगीताची आवड आहे. लहानपणापासून खूप गाणं ऐकलंय. सासूबाई माझ्या नाटकात काम करायच्या त्यामुळे अनेक नाटकं आणि त्यांचा संवाद पाठ आणि समहव भाषांवरती त्यांचं प्रभुत्व चांगलं आहे. तर मी त्यांना रिझर्व्ह बँकेत नोकरी करत होते आणि मला पण ट्युशन करायची होती आणि मला घरातनं बाहेर कसं जाता आलं असतं. मी त्यांच्या मागे लागले. त्यांना महाराष्ट्र टाइम्स मध्ये जा सांगितलं, इकडे जा तिकडे जा. ते आज माझ्यामुळे उत्कृष्ट निवेदक झालेत आणि महाराष्ट्र टाइम्स मध्ये त्यांचे बरेच लेख लिहून येतात. सुंदर सुंदर याच्यावर पण एक लेख लिहायला सांगा. इनपुट किती घेतलायत आज 25 वर्ष तुम्ही पुस्तक वाचन हे वाचन करून इनपुट त्याचा आउटपुट काय आहे. बरोबर. तुम्ही समाजाकरता आउटपुट द्यायलाच पाहिजे कोणत्याही प्रकारे. त्यांना सेमिनारला घेऊन या, त्यांना एक आणखी आर्टिकल मिळेल लिहायला, त्यांना सांगा. येस येस नक्की मिळेल. अशी अनेक आर्टिकल्स त्यांनी लिहिली आहेत. आता पुस्तक परीक्षण लिहितात. अरे वा छान छान छान. तर सगळ्यांना माझ्याकडे शब्द पण नाही उरले. धन्यवाद तर फार छोटा शब्द होईल. कारण की कसं आहे की म्हणजे मला सर्वात जास्त शिकायला मिळालं यातनं. कारण की मी जसं आता काहींनी म्हटलं की अभ्यास वाचन स्पेशली वाचन ही हॉबी. माझा असा नियम होता की न वाचता मी कधी झोपायचंच नाही. म्हणजे असं 20 वर्ष 25 वर्षापर्यंत. पण आता कसं झालं की इतकं बिझी होऊन जातो की हे सगळं सुटत चाललंय सगळ्या. पण आता मी नक्की या सगळ्यांसमोर तुमच्यासमोर प्रॉमिस करतो की मी आता माझ्या हॉबीजकडे लक्ष नक्कीच देणार आणि देणारच. कारण की मला हे कळत आहे की जर माझ्याकडे असं टॅलेंट आहे जे मी बोलतो तुमच्यासोबत की आजार रिव्हर्स व्हायला पाहिजे, माइंडवर फोकस व्हायला पाहिजे, तर मग हे मी 100 वर्षाच्या वर जगायलाच पाहिजे. जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची. आणि ह्याच्यासाठी लहानपणापासून आपल्याला आपल्या अंगात काय हॉबीज आहेत की आपल्याला कोणते छंद आहेत हे आई वडिलांनी जर ओळखलं. आणि आज लोक म्हणतात की झालं ना पाठवलं गाण्याच्या क्लासला, झालं मुलांना ह्या क्लासला पाठवलं. पण त्यामुळे जर का चांगले शिक्षक असतील तर मुलांवरती ते चांगले संस्कार होतात, चांगली गाणी ऐकायला शिकतात आणि हे त्यांचे छंद जर जोपासले तर ते किती मोठे इंजिनियर होऊ देत, MD होऊ देत, हे होऊ देत, तरी सुद्धा त्या छंदांमुळे त्यांचा शिणवटा सगळा कमी होतो, थकवा कमी. बरोबर आहे. म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट साठी हे महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे आज मोठ्या मोठ्या उद्यावर असलेली माणसं खूप चांगले काम करू शकतात, त्यांचे छंद जोपासतात, तिथे त्यांना रिलॅक्सेशन मिळतं आणि जगायची उमेद मिळते. म्हणजे किती कान तल्लख असतात फोनवरच्या वडिलांडॉक्टर आहेत. नागपूरच्या डॉक्टरला ह्या ओळखता का म्हणून विचारायला. बरोबर आहे. म्हणजे बरोबर बाप हा फोनचा कधी कधी चांगला उपयोग कसा होऊन जातो. हा डेंग्यूचे पेशंट भरती आहे डेंग्यूचा नाही इकडे नागपूरला. तर चला सगळ्यांना धन्यवाद. एकदा छान सगळे असा सिम्बॉल द्या मस्त. येस बढिया. अच्छा तुम्ही नाही आले परत एकदा परत. येस बढिया. थँक्यू. आणि सगळे तुम्ही सेमिनारला या.